नमस्कार, न्यूजपेपर सिम्प्लिफाईडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मार्गी वे जो आहे की एखादं आर्टिकल आपलं महत्त्वाचं त्या दिवशीचं, एक्सप्रेस किंवा हिंदू किंवा कोणत्याही रिजनल पेपरचं एक महत्त्वाचं आर्टिकल, ज्याच्यावर आपल्याला किमान 10 किंवा 15 मार्काचा क्वेश्चन मेन्समध्ये आपल्याला त्याची तयारी व्हावी आणि तुम्हाला एक मॉडेल मिळावं की कशाप्रकारे एखाद्या आर्टिकलची आपण चर्चा केली पाहिजे आणि त्याची बॅकग्राऊंड शोधून आपली जी नोट आहे साधारणतः जे 150 शब्द किंवा 250 शब्द जे आपल्याला असणारी शब्दमर्यादा आहे त्याच्या आधारे आपली बनली पाहिजे, त्यासाठीचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काय समजा आजचा एक्सप्रेसचा आर्टिकल आहे, काय म्हटलं आहे? सीज फायर देन अँड नाव, निरुपमा सुब्रमण्यम. महत्त्वाच्या व्यक्ती आहे जे पॉलिसी म्हणजे काय, फॉरेन पॉलिसी जी आहे त्यामधल्या. काय काय म्हणलं आहे त्यांनी एक्सप्रेसचा? अगोदर आपण आपल्या आर्टिकलमध्ये काय म्हणलं आहे ते मुद्दे बघूया आणि त्या अनुषंगानं मग आपले UPSC सिलॅबस क्वेश्चन आणि एकूण डीपर अंडरस्टँडिंग आपलं कशा प्रकारचं असलं पाहिजे याबाबत चर्चा करू. काय म्हणलं आहे? अनलाईक 2003 सीज फायर बिटवीन इंडो पाक, विंडो फॉर पीस नाव इज स्मॉलर, नो बिग हर्ट्स आर ऑन डिस्प्ले, देर इज अ नो प्रॉमिस फॉर ग्रँड गेस्चर. हे काय होतं, हे शब्द जे तीन महत्त्वाचे वापरले आहेत, काय म्हटलं आहे? विंडो फॉर पीस जे अजून कमी झाली आहे का, नो बिग हर्ट्स हे साधारणतः मुशरफ यांच्या टर्मिनॉलॉजी वापरत होती का, मुशरफ आणि वाजपेयी यांनी त्या काळामध्ये काही जे करार झाले होते लाहोर बस सेवा आणि एकंदरीत, तर त्यावेळेस काय म्हणलेलं आहे, त्यावेळेस ह्या प्रकारची टर्मिनॉलॉजी वापरली होती की सीज द मोमेंट. आत्ता जे आपण इथपर्यंत पोहोचलो आहे तर ह्याच्या आधी फारसं शक्य झालं नव्हतं आणि आपण आता ही संधी साधली पाहिजे आणि हा प्रश्न कायमस्वरूपी आपण सोडवला पाहिजे का आणि ग्रँड गेस्चर भारतानं दाखवावं का, एक सर्वात मोठी लोकशाही म्हणून आणि एक भारताचा जो आकार आहे एक देश म्हणून असणारा पाकिस्तानच्या तुलनेत ते, आणि ते आत्ता नाही आहे का, हा त्यांचं म्हणणं आहे. सुब्रमण्यम यांचं काय म्हणलं आहे? ऑल दॅट दिल्ली कॅन ऑफर इज अ स्टेटहूड इंटरनली अँड फॉर पाकिस्तान द स्टेटस को अलॉंग द LOC. म्हणजे फार तर भारताच्या वतीने काय केलं जाऊ शकतं की काश्मीरला परत एकदा स्टेटहूड दिलं जाईल, जम्मू काश्मीरला, आणि LOC जे आहे लाईन सध्या ती स्टेटस को त्या प्रकारे राहील का, आणि बॉर्डरचा जो इश्यू आहे तो फ्युचर जनरेशनसाठी ठेवला जाईल का, हे साधारणतः दिल्लीचं अंडरस्टँडिंग आहे का एकूण आत्ताच्या ह्या प्रकरणाकडं सीज फायर बाबतची जी चर्चा आहे. इंडिया मे मेक नॉईज इफ इस्लामाबाद इंटिग्रेट POK अँड GBA टर्न गिलगिट बाल्टिस्तान. जॉग्राफी आपल्याला माहीत पाहिजे की POK प्रॉव्हिन्स आणि गिलगिट बाल्टिस्तान जो एरिया आहे त्याचं सध्याचं नियोजन असं आहे की 5 ऑगस्ट 2019 काय झालं होतं, 370 रद्दबातल केलं होतं, मग त्याला पर्याय म्हणून त्यांना एक प्रतिसाद म्हणून त्याला एक रिप्लाय म्हणून जी प्रतिक्रिया म्हणून जे काय म्हणलेली चर्चा आहे की POK आणि गिलगिट बाल्टिस्तान ह्यांना 5वा आणि 6वा प्रॉव्हिन्स म्हणून पाकिस्तानचा घोषित केलं जाईल का. मग आपले 4 अगोदरचे आपल्याला माहीत पाहिजेत, सिंध आहे, बलुचिस्तान आहे, त्यानंतर खैबर पख्तुनवा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे तो पंजाब आहे. पूर्ण आर्मी पंजाबीच आहे, पाकिस्तानची जी आर्मी आहे ती एकूण जे पॉवर स्ट्रक्चर कशा स्वरूपाचं आहे. पाकिस्तानमध्ये जे हिंदी काय म्हणलेली चर्चा आहे की सेंटर पॉवर सेंटर कोणत्या प्रकारचे आहेत, महत्त्वाचं जे आर्मीचं आहे, परत त्यानंतर ISI आहे आणि त्यानंतर मग सिव्हिलियन गव्हर्नमेंट आणि ज्युडिशरी आहे का, हे साधारणतः त्यामधली अंडरस्टँडिंग पाकिस्तान देश समजून घेण्यामागे आणि त्यांच्या एकूण पॉलिसीमधले नेमकी ऑथॉरिटी कोण आहे, अधिसत्ता कोण आहे जी या प्रकारचे निर्णय घेते. देअर कॅन बी अ ट्रेड व्हिसा, कल्चरल एज्युकेशनल स्पोर्टिंग पीपल टू पीपल एक्सचेंज अँड द COVID-1 टेररिस्ट अटॅक टू डिलिबरेट प्लॅन सीज फायर व्हायोलेशन कॅन टेक इट बॅक टू 0. म्हणजे हे आत्ता सीज फायर झाला हा मुद्दा बरोबर आहे, पण हे कंटिन्युटी राहिली समजा काही सामने झाले खेळांचे वेगवेगळ्या, काही कल्चरल एक्सचेंज झाले, गायनाचे वगैरे काही कार्यक्रम झाले, संगीत महत्त्वाचा मुद्दा आहे दोन्हीकडचा की कॉमन काही गोष्टी सापडतात का, इथली काही लोक नुसरतला आतिफ असलमला ऐकतात का आणि तिथली काही लोक लता मंगेशकर यांना ऐकतात का, हा म्हणजे म्युझिक पण त्यामधला एक सॉफ्ट पॉवरमधला मुद्दा आहे का फॉरेन पॉलिसीमधला तो. तर त्यांनी काय म्हणलं की हे कंटिन्युटी राहील, कुठपर्यंत राहील, जोपर्यंत एखादा टेरर अटॅक होईल, टेरर अटॅक झाला की ते सगळं बॅक टू 0 होतं का. आत्तापर्यंत अशा प्रकारचं दिसतं का आपल्याला की 98 समजा काही टॉक असेल आणि मग 2099 कारगिल झालेला मुद्दा असेल, मग साधारणतः 4 ते 8 हा साधारणतः पीसफुल पिरियड मानला जातो तुलनेनं 2004 ते 2008, जे साधारणतः मनमोहन सिंग रेजिम आहे की इकॉनॉमिक कोऑपरेशन वाढलेलं आहे, व्यापाराचा हे वाढलेलं आहे, एकूण जो आकार आहे तो वाढलेला आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट भारत पाकिस्तानचा, आणि मग त्या 4 फेऱ्या पार पडलेल्या 2004 ते 2008 आणि 5व्या फेरीत काहीतरी फ्रुटफुल हाताला लागेल असं वाटलं आणि तेवढ्यात 2008 ला 26-11 हल्ला झाला आणि त्यामुळे मग परत ती सगळी पीस प्रोसेस आहे ती बॅक टू 0 झाली का, हे म्हणलेला त्यामधला मुद्दा आहे की पॉवर सेंटर पाकिस्तानमधलं कळल्याशिवाय भारताचा जो इथला रिस्पॉन्स आहे तो आपल्याला नीटसा लक्षात येणार नाही आहे का. काय म्हणलं आहे? ॲक्टिव्ह ब्लॅक चॅनल प्रोसेस सध्याचं जे आहे ते की 2003 पहिल्यांदा किंवा 2000 अर्ली 2000 ज्यांनी मला म्हणलं की त्यानंतर पहिल्यांदाच आपण थेट आर्मीशी बोलतो आहे का. आता मीडिया रिपोर्ट्स काय म्हणतात की बाजवा आणि डोवाल थेट टॉक होते का, NSA आपले जे आहेत अजित डोवाल ते आणि आर्मी चीफ तिकडचे पाकिस्तानचे बाजवा म्हणजे आहे ते कमर बाजवा, मग त्यांनी म्हणलं आहे का. आता त्यांनी परवाच्या पण एका आर्टिकलमध्ये एक टर्मिनॉलॉजी वापरली होती सीज फायर झाल्याची न्यूज आली त्यावेळेस बाजवा यांचं कोटेशन काय होतं, हँड ऑफ पीस इन ऑल डिरेक्शन. मग त्या डिरेक्शन कोणत्या कोणत्या आहेत,
भारत आहे का, चीन आहे का, परवा त्यांची PM यांची इम्रान खान यांची श्रीलंकेला भेट झाली, त्यामुळं त्याचे वेगवेगळे अन्वयार्थ लावणं चाललेलं आहे का सध्या बाजवा यांच्या विधानाचं. मग हे प्रेशर कशामुळे सध्या आत्ता पाकिस्तान कसं काय तयार झालं समजा, एकूण ज्या प्रकारचं सध्या वातावरण आहे सगळं आणि आंतरराष्ट्रीय राजकारण ज्या प्रकारचं आहे किंवा भारतातलं स्टेटचं ज्या प्रकारचं स्वरूप आहे सध्या, तरीही पाकिस्तान का तयार झालं? त्यांनी म्हणलेला मुद्दा की आत्तापर्यंतचा हे काय होता, म्हणजे आपण हिस्टॉरिकल काही गोष्टीमधून आपण समजून घेऊ शकतो का, 2001 9/11 हल्ला आहे अमेरिका वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा, आणि त्याचा त्या अमेरिकेच्या सगळ्या प्रेशरमध्ये 2003 सीज फायर झालं होतं का, USAचं प्रेशर होतं पाकिस्तानवरती एकूण टेरर ॲक्टिव्हिटी आणि त्यानंतर पाकिस्तानचं जे स्वरूप आहे की जी गोष्ट भारत कित्येक वर्ष झालं सांगत होता, जी अमेरिकेला 2001 कळली का टेररिझमच्या ज्या गोष्टी आहेत त्या, मग FATFचा सध्या प्रेशर खूप आहे. हा त्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे की आता जून 2021 त्यांचं जे ग्रे लिस्ट आहे पाकिस्तानला त्यामध्ये टाकलेलं आहे की टेरर फंडिंग करता तुम्ही आणि त्यामुळं कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मदत मिळण्याबाबतचं जे प्रमाण आहे किंवा ते एकदम कमी होणार आहे का, टेरर फायनान्सिंगसाठीचा मुद्दा आहे. प्रेशर रिअलायझेशन ऑफ व्हॉट इट विल टेक फॉर एन इकॉनॉमिक रिकव्हरी अमिडस्ट पॅन्डेमिक, जे की पॅन्डेमिकमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था आता धोक्यात आहे का, आणि FATFनं जे काही निर्बंध लादले आहेत त्यामुळं अजून त्यांना ते शक्य होत नाही आहे का, त्या आणि त्या फायनान्शियल कंडिशनमुळं पाकिस्तान ह्या टर्मवरती आलेत का, हा त्यांनी माझा मुद्दा. दुसरा मुद्दा महत्त्वाचा काय, अफगाण प्रोसेस आहे. अफगाण प्रोसेस जी आता चालू आहे समजा तालिबान आणि एकूण जी चर्चा आहे ते, त्यात भारत समजा त्याचा ॲक्टिव्ह मेंबर नाही आहे, पण त्याच्यावर काय परिणाम होईल आणि त्यातनं काय निगोशिएशनमुळं पाकिस्तानला आता ह्या फ्रंटवर थोडंसं शांतता हवी आहे का, जे एका भारताच्या फ्रंटवर. मग आता मुद्दा काय आहे की बाजवा यांच्याकडे ऑथॉरिटी आहे का ह्याबाबत पण साशंका आहे की पूर्णपणे, म्हणजे मुशरफ जसे सर्वे सर्वच होते एकूण ह्याच्यात, तर तसे बाजवा नाही आहेत, हे त्यांचा आर्ग्युमेंट आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की बाजवांचा कार्यकाळ थोडा राहिला आहे, 2022 साधारणतः बाजवा त्यांचा ऑफिसचा जो कार्यकाळ आहे तो संपतो आहे, आणि एक्सटेन्शन द्यायला आर्मी सध्या नाखुश आहे का. एकूण बाजवांबद्दल काय काय म्हणलं त्यामध्ये की कंटिन्युटी राहते का ती प्रोसेसची जी आहे ती. हा परत मुद्दा आहे की ज्यावेळेस आर्मी एखादं काहीतरी गोष्ट करते भारतासंदर्भात आणि मग त्याचा आर्मीची बदलला की नंतर ती सगळी प्रोसेस डिसकंटिन्यू होते का, आणि त्यानंतर मग त्याला परत बॅक टू झिरो म्हणलेलं आहे की त्यांनी वापरलेलं टर्म आहे की, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या बॅक टू झिरोला नेऊ शकतात. ISI आहे, तिथले काही टेररच्या नुसत्या बाकीच्या संघटना आहेत, ELT असेल, जैश ए मोहम्मद असेल, त्यामुळं हिथं पीस ठेवणे आणि मग एकूण आर्मीचं अंडरस्टँडिंग जे आहे की त्यांनी दिलेलं उदाहरण काय, अशफाक परवेज कयाने ISIचे चीफ होते जे मुशरफ यांच्यानंतर आर्मीचे चीफ बनले, पण ते ISIचे व्यक्ती असल्यामुळे त्यांनी मुशरफ यांनी जी सुरू केलेली प्रोसेस होती ती सगळी डिसकंटिन्यू केली का, हा त्यामधला महत्त्वाचा निरीक्षण आहे. मुशरफ यांच्याबाबत नंतरचं अंडरस्टँडिंग काय होतं, त्यांनी एका जजेसला काढून टाकलेलं, जे सॅकिंग ऑफ जजेस त्यांनी वापरलेलं आणि नंतर वकिलांनी प्रोटेस्ट केला आणि त्यानंतर त्यांना रिस्टोर केलं जजेसना. त्यानंतर काय गो मुशरफ गो लॉयर्स मुवमेंटच होती, वकिलांची जी चळवळ त्यातनं उभा राहिलेली, आणि सोल्ड आउट टू इंडिया हा माणूस भारताला विकला गेलेला, इथपर्यंत लोकांची त्या मुवमेंटमधनं गोष्टी समोर आल्या का, लष्कर प्रमुख असताना. ही मोठी गोष्ट आहे की लष्कर प्रमुखाबाबत या प्रकारचं विधान केलं जातं आहे, म्हणजे तिथं आर्मीचं सर्वेसर्व असण्याचा जो मुद्दा आहे. सध्या आर्मीच्या क्रेडिबिलिटीवर काही इश्यू आहेत हे निरुपमा सुब्रमण्यम यांचं निरीक्षण आहे की सध्या म्हणजे ज्या प्रकारे मुशरफ यांचा होल्ड होता आर्मीवर आणि एकूण आर्मीबाबतचं पाकिस्तानी सामान्य लोकांमध्ये असणारं परसेप्शन काय प्रकारचं होतं आणि आत्ता ते बदललं आहे का, त्याची कारणं त्यांनी दिली आहेत. काय पॉप्युलर रिसेंटमेंट ऑफ आर्मी सिलेक्शन ऑफ सिव्हिलियन लीडरशिप दॅट हॅज प्रोड इनेप्ट, की दरवेळेस आर्मी काहीतरी कोणतरी निवडते सिव्हिलियन गव्हर्नमेंट, शरीफ असतील किंवा इम्रान खान असतील, आणि ते कार्यक्षम असतात का आणि ह्याचा लोक ह्याला आता वैतागलेत का, पॉप्युलर जे सामान्य नागरिक ह्या सगळ्या प्रोसेसला खेळायला कंटाळले आहेत का, की आर्मीने व्यक्ती निवडायचा त्यांना काम करायला सुरुवात करायची, मग आर्मीचे काही इंटरेस्ट त्यामध्ये जर हॅम्पर होत असतील तर मग त्याला काढायचा दुसऱ्याला त्या जागी बसवायचा, ह्याचा सगळा खेळ चालला, ह्याला सामान्य नागरिक वैतागलेला आहे का. बाजवा एक्सटेन्शन ह्याचा आर्मी चीफ वॉज प्रॉब्लेमॅटिक विद इन आर्मी, मग काही लोकांना ती पण महत्त्वाकांक्षा आहे की आत्ता आर्मीमध्ये असणाऱ्या लोकांना आर्मीचं हेड व्हायचं आहे का, आणि बाजवांना एक्सटेन्शन मिळणं सध्या तरी शक्य दिसत नाही, हा त्यामधला मुद्दा आहे. बाजवा डुईंग नथिंग अबाउट इंडिया चेंजेस इन कश्मीर, अपोजिशननं क्रिटिसाइज केलेली गोष्ट आहे पाकिस्तानच्या असेंब्लीमध्ये की आर्मी चीफ आहे ती आणि काहीच करत नाही आहेत. 2019 झालं आहे 5 ऑगस्टला त्यांचा 370 काश्मीरचा जो रद्द केलेला आहे आणि बाजवांनी त्याबाबत कसाही कुठला रिप्लाय दिलेला नाही आहे का. ISI अनेबल टू सिक्युअर फायनान्स मिनिस्टर सीट इन सिनेट, ISIचे पण सध्या लॅकन आहेत का काय, आणि एकूण तिथलं सिव्हिलियन गव्हर्नमेंट आणि ISI ह्यामध्ये काही कन्फ्लिक्ट आहेत का. पाकिस्तानी रिॲक्शन टू सीज फायर हॅव बीन नॉन एक्झिस्टंट, सध्या म्हणलं की सीज फायरमध्ये आर्मीने केलं आहे आणि सिव्हिलियननं फारसं त्याबद्दल काही मत व्यक्त केलेलं नाही का. इम्रान खान यांनी फक्त एक प्रतिक्रिया दिली होती की स्वागत करतो आणि ही साधारणतः सरकारी स्वरूपाची प्रतिक्रिया होती का ती. आणि मग ह्याच्यात जास्त मेजर क्रिटिक आहे ते POKमधून झालं आहे का. POKमधल्या लोकांनी काय म्हणलं, कोण आहे ते व्यक्ती, राजा मोहम्मद फारूक हैदर खान प्राईम मिनिस्टर, म्हणजे तिथले जे प्रोव्हिन्शियल जे चीफ आहेत ते. कंडेम पाकिस्तानी पार्लमेंटरी कमिटी ऑन काश्मीर,
पाकिस्तानच्या पार्लमेंटची कमिटी ऑन काश्मीर आहे ती जाहील म्हणलं आहे तिला, मूर्ख आहेत का ती लोकं जे म्हणजे त्यांनी मांडलेला मुद्दा आहे पार्लमेंटरी कमिटीमधले काश्मीरविषयक आणि काहीच कसं केलेलं नाही आहे. इंटिग्रेशन ऑफ पीओके आणि गिलगिट बाल्टिस्तान हा मागाशी म्हणलेला मुद्दा होता की गिलगिट बाल्टिस्तान आणि पीओके पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे त्यांना 5वा आणि 6वा प्रॉव्हिन्स म्हणून दर्जा देण्याचा जो मुद्दा आहे तो. मुशरफ आणि आर्मेनिया इंडियाला साधारणतः शेवटी त्यांच्या कार्यकाळात पण चाललेला की ही त्यांची टर्मिनॉलॉजी पाकिस्तान आर्मी आणि मुशरफ यांनी वापरलेली. सीज द मोमेंट, शो बिग हर्ट, मेक ग्रँड गेस्चर, की एक तुम्ही एक लोकशाही देश आहे, तुमची प्रतिमा एवढी मोठी आहे जगात आणि तुम्ही एक मोठा देश आहे आणि पाकिस्तानला त्या प्रकारचं गेस्चर तुम्ही दाखवलं पाहिजे आणि हा काहीतरी गोष्टींचा त्याग करून सोडवलं पाहिजे ही त्यावेळेची होती का. आणि आत्ता त्या प्रकारचं अंडरस्टँडिंग नाही आहे. आत्ताचं जे गव्हर्नमेंट आहे ते तेवढ्या स्वतःसाठी कोणत्याही गोष्टीला मान्य होणार नाही की स्वतःच्या टर्म्सवरतीच या गोष्टी हे होणार आहेत का. सिलेबस काय आहे समजा म्हणलं की आत्ता हे आर्टिकल आपण वाचलं ह्यातले साधारणतः एक 8-10 मुद्दे आपल्याला मिळाले या सिलेबसमध्ये आर्टिकलमधून. सिलेबसमध्ये हे कुठं प्लेस करता येईल आपल्याला. पेपर सेकंड आहे GS2 काय म्हटलं आहे, इंडिया अँड नेबरहूड रिलेशन, इट्स नेबरहूड जे आहे की शेजारी राष्ट्रांबाबतचं धोरण, नेबरहूड प्लस फर्स्ट जे सध्याचं आर्ग्युमेंट आहे मग त्यात पाकिस्तान कुठं बसतो. तिसरा मुद्दा समजा GS3 म्हणलेला आहे काय काय, सिक्युरिटी चॅलेंज, बॉर्डर मॅनेजमेंट, ऑर्गनाइज क्राईम विथ टेररिझम. म्हणजे GS2 आणि GS3 ही जी चर्चा, ही दोन्ही आर्ग्युमेंट आपल्याला दोन्ही पेपरमध्ये उपयोगी आहेत. आजचं जे आर्टिकल आहे ते मग एकूण काय म्हणलं आहे इंडो पाक रिलेशनबाबत आपल्याला एक होल हर्टले काय म्हणता येईल बाबा, एक एकंदरीत काय म्हणता येईल, एकूण समजा घटक कोणते कोणते. समजा ट्रेड हा एक मुद्दा आहे, काश्मीर हा एक मुद्दा आहे, बॅक टू ट्रॅक टू डिप्लोमसी आहे, सॉफ्ट पॉवरचे काही इश्यू आहेत का, आणि त्यानंतर पीपल टू पीपल एक्सचेंज आहे. म्हणजे घटक कोणते, समजा आपण एक भारत पाक रिलेशन असं मध्ये लिहिलं पेपरवर आणि असे ॲरो काढले तर मग व्यापार एक मुद्दा झाला, संगीत आणि सॉफ्ट पॉवर एक मुद्दा झाला, बॉर्डर मॅनेजमेंट एक मुद्दा झाला, काश्मीर एक मुद्दा झाला, काश्मीर व्यतिरिक्त इतर कोणत्या गोष्टी आहेत ज्यावर आपण कोऑपरेट करू शकतो, इकॉनॉमिक काय समजा ट्रेडचा काय मुद्दा आहे का, इम्पोर्ट एक्सपोर्ट, मोस्ट फेवर्ड नेशन हा मनमोहन सिंग रेजिममध्ये दिलेला दर्जा होता जो आत्ताच्या गव्हर्नमेंटने काढून घेतलेला आहे पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन पुलवामानंतर. त्यामुळं ट्रेडबाबत काय मुद्दे आहेत का आणि काश्मीर बाजूला ठेवून बाकीच्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करू शकतो का, ह्या अर्थानं पण फॉरेन पॉलिसीचं अंडरस्टँडिंग आहे का. इंडस वॉटर ट्रीटी आहे समजा, मग वर्ल्ड बँकेने केलेली, प्रिलियमला विचारून जायला प्रश्न आहे आपल्याला, मग त्याचे काय नेमके मुद्दे आहेत की पाणी वाटप करार जे आहेत ते. मग इंडो पाक रिलेशनचे एवढे सगळे ऑपशूट आपल्याला मिळू शकतात आणि त्यातला एक एक मुद्दा आपण 2-3 ओळीमध्ये एक्सप्लेन केला तर आपले 150-250 शब्दाची आपली नोट बनू शकते. काय म्हणलं, इंडस वॉटर ट्रीटी 1960 वर्ल्ड बँकेने मध्यस्थी केली होती, त्यानुसार काय ठरलेलं की रावी बिया सतलज जे आहे ते भारताला त्यांचं पाणी मिळेल आणि इंडस झेलम चिनाब म्हणजे साधारणतः नॉर्दर्न जे आहे त्या वेस्टर्न त्यांना त्यांचं पाणी पाकिस्तानला मिळेल. मग त्याचा भारताला काय फटका बसलेला आहे का. TCA Raghavan यांनी काय म्हणलं आहे की प्रपोजल इज अगेन्स्ट बेसिक एडिफस ऑफ ट्रीटी विच कॉल्स रिव्हर शेअरिंग नॉट वॉटर, की सध्या आपण नद्या वाटून घेतलेत का आणि पाणी वाटून नाही घेतलं का, की 80% आणि 20% असं काही आर्ग्युमेंट आहे का, आणि नद्यांच्या साईज वेगवेगळ्या असल्यामुळे भारताला त्याचा तोटा झाला आहे का ह्या प्रकारच्या ट्रीटीचा. UNDP ने काय म्हटलं आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅमनं वॉटर सध्या जे काय डेव्हलपमेंटच्या अंगानं वॉटरची स्कॅर्सिटी जी आहे ते, इंडिया टू शेअर वॉटर डिफिशिएट ऑफ वेस्टर्न रिव्हर, की त्यातला आपल्याला घाटा झालेला एकूण मुद्दा आहे का आणि तो कोण सहन करणार आहे आणि इथून पुढे पण ते वाढणार आहे कारण अक्साई चीनमध्ये काय गोष्टी चीन करू पाहत आहे का, जेणेकरून इंडसमधल्या पाण्यावर त्याचा परिणाम होईल आणि इंडसमधल्या पाण्यावर परिणाम झाला तर त्याचा भारत पाक रिलेशनवरती काय परिणाम होईल. म्हणजे नुसतं हे निर्वातात भारत पाकिस्तान असं बघता येणार नाही, भारत अफगाणिस्तान बघितलं पाहिजे, पाकिस्तान अफगाणिस्तान बघितलं पाहिजे, पाकिस्तान चायना बघितला पाहिजे, पाकिस्तान USA बघितला पाहिजे, हे सगळे घटक आपल्याला त्याचे बॅकग्राऊंड लक्षात आलं पाहिजे. सध्या काय म्हणलं आहे, राघवन यांनी काय म्हणलं आहे की TCA Raghavan अँबॅसेडर होते त्यांनी म्हणलेला मुद्दा आहे की सध्या एक जॉईंट रिव्हर बेसिन ऑथॉरिटी बनवावी आणि पाणी वाटपाबाबत जी चर्चा आहे ती परत आपण हँडल करावी का, की म्युच्युअल बेनिफिटच्या अनुषंगानं ते केलं पाहिजे का. आणि आर्मीचं काय अंडरस्टँडिंग आहे समजा की GA Awlak यांच्यानंतर, म्हणजे आर्मी महत्त्वाचाच मुद्दा असणार आहे कायमस्वरूपी भारत पाक रिलेशनमध्ये, की कारण निर्णय घेण्याचे जे सगळे अधिकार आहेत ते सगळे स्रोत आहे का तो आर्मी. म्हणजे GA Awlak यांच्या काळात इस्लामायझेशन हे सुरू झालं होतं साधारणतः आर्मीचं, तोपर्यंत फारसं नाही आहे असं म्हटलं आहे की पंजाबचं अजूनही पंजाबी लोकांचंच वर्चस्व आहे आर्मीमध्ये, पण त्याचं इस्लामायझेशन हे GA Awlak यांच्या काळात झालं. त्यांनी काय म्हणलेलं की एखादा इजिप्शियन मुस्लिम असला आणि त्यांना मुस्लिम मी नाही आहे म्हटलं तरी तो इजिप्शियन राहतो, पण पाकिस्तानी व्यक्तीने जर म्हटलं मी मुस्लिम नाही किंवा त्यांनी त्याची मुस्लिम आयडेंटिटी वेगळी तर तो डायरेक्ट इंडियन होतो का, हा त्यामधला मुद्दा आहे. आणि त्यामुळं मी इस्लामायझेशन ऑफ मिलिटरी करतो आहे का, हा GA Awlak यांचा मुद्दा होता. आर्मी इज नॉट स्ट्रॅटेजिकली इंटरेस्टेड इन पीस, सिरिल अल्मेडा फॉरेन पॉलिसीमधले एक महत्त्वाचे व्यक्ती आहे, त्यांनी असं म्हणलं आहे की आर्मीला इंटरेस्ट नाही आहे पीस होण्यामागं, कारण त्यांच्या त्या असण्याबाबतचा इशू आहे का, अस्तित्वाचाच प्रश्न आहे का, की तो जर प्रश्न सुटला तर आर्मीच्या एकूण त्यांचं पॉवर स्ट्रक्चर टिकून राहील का आणि कायम भारताबाबतची भीती दाखवणं ह्यावर आर्मीची हेजेमोनी पाकिस्तानमधली टिकून आहे का, हा त्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे. पाकिस्तानची पॉलिसी काय आहे सध्या भारताबाबतची म्हणलं की त्यांच्याकडून काय नेमकं आहे,
काय म्हणलं आहे, ब्लिडिंग ऑर डेथ बाय थाउजंड कट्स, की थेट आपण लढू शकत नाही पाकिस्तान भारताबरोबर, हे सिद्ध झालं आहे 65, 71, 99, की थेट आपण लढू शकत नाही. आणि त्यामुळं मग वेगवेगळे दहशतवादी हल्ले करायचं आणि डेथ बाय थाउजंड कट ज्याला म्हणलेलं आहे तशा प्रकारे हे करता येईल का. न्यूक्लिअर ओव्हरहँग ॲज अ शील्ड, की न्यूक्लिअर कायम ते टच धोका म्हणजे असं धमकी देत राहायचं का, की काय झालं तर ते न्यूक्लिअरकडे जाईल, म्हणजे असे काही सीज फायर होऊ नये, व्हायोलेशन होऊ नये, आणि ते एक शील्ड म्हणून वापरलं जातं का, की ते जे न्यूक्लिअर असणं, अणुशक्ती असणं जे आहे, की अणुबॉम्ब वापरण्याची क्षमता असणं, त्यामुळे म्हणलेला मुद्दा आहे. कंटिन्यू क्रॉस बॉर्डर टेररिझम हा त्यामध्ये कायम मुद्दा आहे, की पीस प्रोसेसमधला अडथळा, की असं काहीतरी 2-3 वर्ष 4 वर्ष काहीतरी कंटिन्युटी राहते, एखादा टेररिस्ट अटॅक होतो आणि परत ते बॅक टू स्क्वेअर होतं का, आणि परत मग ती प्रोसेस इनिशिएट करायला खूप मोठे कष्ट घ्यावे लागतात, की ते कारण तो ट्रस्ट डिपिशिएटच येतो ॲक्च्युली, की तुम्ही एकेकडे संवादाची बोलणी करताय, की हा भारतानं पण केलेला मुद्दा आहे, की भारताचं काय म्हणतं की नो टॉक्स म्हणजे टेररिझम असेल तर टॉक नाही आहे, की भारताचा मुद्दा आहे की संवाद होणारच नाही आहे जोपर्यंत दहशतवाद आहे. पण हे कुठपर्यंत आहे, संवाद केल्याशिवाय दहशतवाद कमी होणार नाही, हे पण त्यामधलं लॅक्युन आपण समजून घेतला पाहिजे. आणि टाइंग इट टू सब इंडियन सब कंटिनेंट भारताचा मुद्दा आहे, की पॉलिसी भारतीय फॉरेन पॉलिसीमधला मॅक्झिमम रिसोर्सेस मनुष्यबळ त्यांचं सगळं क्षमता आणि जे आहे ती पाकिस्तानमध्येच खर्च होते का, आणि त्या गोष्टी आपण बाहेर एक्सप्लोर करायची शक्यता आहे का, आणि त्या केल्या पाहिजेत का, ज्या आपण करू शकत नाही आहे का. त्यामुळे पाकिस्तानची त्या प्रकारची पॉलिसी आहे का, की भारताला सब कंटिनेंटमध्येच गुंतवून ठेवायचं आणि त्याला भारतीय इतर ज्या कुठल्या पॉसिबिलिटीज आहेत, लॅटिन अमेरिकेपर्यंत पोहोचणं असेल किंवा युरोपमध्ये पोहोचणं असेल, अमेरिकेमध्ये पोहोचणं असेल, कॅनडा असेल, रशिया असेल, इथपर्यंत साऊथ एशिया असेल, साऊथ ईस्ट एशिया असेल, इथपर्यंत पोहोचू द्यायचं नाही आहे का, म्हणजे इतर गोष्टी एक्सप्लोर करायचा त्याला ती क्षमताच भारताची ठेवायची नाही का, आणि हीच कंटिन्युटी त्यांना टायअप जे म्हणलेलं आहे की टाईंग इट टू सब कंटिन्युट, ही पाकिस्तानची पॉलिसी आहे. साधारणतः इंडियाची पॉलिसी काय आहे, समजा आपण पंतप्रधानांच्या कार्यकाळाने जे काही मुद्दे बघितले तर नेहरूंचे आयडियलिस्ट आहे समजा, की चायना महत्त्वाचा आहे आणि पाकिस्तान स्वतःच्याच वेटखाली बकल होईल का, त्यांनी आपल्याला मुद्दा की इट विल कोलॅप्स अंडर इट्स ओन वेट, आणि मिसकॅल्क्युलेशन केलं आहे का पाकिस्तानच्या क्षमतेचं एकूण जे आहे ते, आणि त्यामुळे 48 मुद्दा ते झालेला आहे का, की अपेक्षित नव्हतं का, किंवा अपेक्षित होतं सरप्राईज, परवा पण म्हणलेला मुद्दा होता की ह्यांनी मांडलेला मुद्दा होता अरुण प्रकाश यांनी, की सरप्राईज हे सोबत नाही डिप्लोमसीच्या तोंडी भाषा सरप्राईज असणं जे आहे ते. फोकस चायना, नेहरूंच्या काळातला मेजर कन्सर्न तो चायना राहिलेला आहे का. इंदिरा गांधींच्या रेजिममध्ये काय होतं, रिअलिस्ट व्ह्यू होता जोपर्यंत जो आहे तो, आणि टेरिटोरी त्यांचं ब्रेकिंग अप केलं का, की बांगलादेश जो आहे ते, त्यामुळं ते एक मेसेज गेलेला आहे का, की कशा प्रकारची फॉरेन पॉलिसी रिअलिस्ट असण्याचा मुद्दा आहे. त्यानंतर गुजराल डॉक्ट्रिन आहे, वाजपेयींचं रेजिम आहे, मनमोहन सिंग आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात महत्त्वाचा मुद्दा म्हणलं आहे की इकॉनॉमिकल एंगेजमेंट वाढलेली होती, इंटरडिपेंडन्स जो आहे तो वाढलेला होता, कांद्याची काही आपण आयात केली होती का मनमोहन सिंग रेजिममध्ये, आणि मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा पण दिला होता, की शांतता हे विकासाच्या माध्यमातून साधली की जाते का, आणि आर्थिक विकास किंवा आर्थिक व्यापार होत असेल तर मग शांतता असते का, शांतता होते म्हणून आर्थिक विकास होतो, हा दोन्ही दुहेरी रस्ता आहे का, हा शांतता आणि आर्थिक विकास जो म्हणलेला मुद्दा आहे त्यामधला. आणि तसे जर एकमेकांचे म्युच्युअल बेनिफिट होत असेल तर मग हे टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज आणि एकूण जे आपले जे वादाचे मुद्दे आहेत ते थोडेसे एका बाजूला ठेवून आपण ते एंगेजमेंट वाढवू शकतो का, हा साधारणतः मनमोहन सिंग रेजिममधला महत्त्वाचा घटक होता. आत्ताचं काय झालं, आत्ताच्या स्टेटचं काय आर्ग्युमेंट आहे, असर्टिव्ह बायोलॅटरल डिप्लोमसी असर्टिव्ह आहे का, आत्ताचं 1370 एपिसोड असेल किंवा पुलवामा आणि बालाकोटचा एपिसोड असेल, त्यामुळं आत्ताचं कशाप्रकारे बघता आत्ताचं स्टेट भारत पाक रिलेशनकडे. ब्लेम शेम UNमध्येच म्हणलेलं होतं बा आपल्या प्रतिनिधींनी, की टेररिस्टचा नाही पाकिस्तान जे आहे ते, की स्वतःच्या जमिनीचा उपयोग हे टेररिझमसाठी करतो आणि बाहेरच्या जगापुढं असं चित्र निर्माण करतो की मी दहशतवादाचा बळी आहे, आणि टेररिस्तान ही ऑफिशियली UNच्या व्यासपीठावर भारतीय प्रतिनिधींनी मांडलेला शब्द आहे टेररिस्तान. म्हणजे त्यानंतर FATA पर्यंत नेणं का, हा मुद्दा आहे परत, जो आता ग्रे लिस्टमध्ये टाकला आहे त्यामागे पण ही गोष्ट आहे का, की भारत जो पाकिस्तान अशा गोष्टींना दहशतवादासारख्या गोष्टींना वित्तीय पुरवठा करतो, ही भूमिका निर्माण करण्यामध्ये भारताचा मोठा हे आहे का, भारताची जी धोरणाचा भूमिका आहे का, आणि त्यामुळे त्यांना ग्रे लिस्टमध्ये टाकले ना, आता ते जे आपल्याला ते सीज फायरच्या रूपानं ते लक्षात येते काय. आयसोलेशन ऑफ पाक, सार्कची मीटिंग होती ज्याला भारतानं बहिष्कार टाकला त्यांच्या टेररिस्ट ॲक्टिव्हिटीमुळं, आणि त्यामुळं मग साऊथ ईस्ट एशियामध्ये किंवा साऊथ एशियामध्ये पाकिस्तानला आयसोलेट करणं हे भारताची भूमिका आहे. कॉपरेशन ऑन इंडियन टर्म्स हे महत्त्वाचा मुद्दा आहे आत्ताच्या रेजिममधला, की सहकार्य होईल पण आमच्या टर्म्सवर होईल, आणि दहशतवाद जर असेल तर मग ते होणार नाही का, आणि त्याला रिप्लाय दिला जाईल का लगेच, आत्ताचे एकूण जे वेगवेगळे बालाकोट किंवा जो म्हणलेलं आहे की समजा उरीचा एपिसोड असेल, पठाणकोट असेल, ते जे म्हणलेलं आहे की सर्जिकल स्ट्राईकची जी चर्चा आहे साधारणतः त्या अनुषंगानं. आणि चायना ह्यातला परत महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्याला CPECवर प्रश्न विचारून झाला आहे, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर 2 वेळा विचारलेला आहे, आणि 62 पर्यंत चायना आणि पाकिस्तानचे
क्लोज रिलेशन नव्हते, त्यामध्ये म्हणलं मुद्दा आहे की 62 भारताचा युद्धात पराभव झाल्यामुळं मग चीन आणि पाकिस्तानजवळ आले का, आणि 2006 त्यांचा ट्रिटी ऑफ फ्रेंडशिप आहे चायना आणि पाकिस्तानची, त्यामुळं चायना पाकिस्तानचं रिलेशन हे कायम आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे की POK काही भागांनी सिसेड केला आहे का चीनला, म्हणलेला त्यामधला मुद्दा आहे, आणि चायनाची अक्साई चीनमधली जी भूमिका आहे, आणि POK समजा काही गोष्टी करायची त्यांची तयारी आहे, किंवा तिथल्या रिसोर्सेसवरती समजा इंडसवर काही डॅम बांधण्याचे प्रोजेक्ट आहेत का, म्हणजे परत म्हणजे तिबेट हा परत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे का, की जगाचं जे छप्पर आहे आणि एकूण सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय नद्या तिथून उगम पावतात का, आणि त्यामुळं चीनला त्या सगळ्या प्रदेशामध्ये इंटरेस्ट आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि भारताची जलसुरक्षा त्यामध्ये धोक्यात येऊ शकते का, त्यामुळं चीन आणि पाकिस्तान हा एकाच ह्याच्यातून आपण आपल्या पाकिस्तान पॉलिसी ठरवताना बघितलेला पाहिजे मुद्दा आहे. 2019 म्हणलं की मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा आपण काढून घेतला आहे. 2004-8 चार डायलॉग झाले होते. 2010 मनमोहन सिंग आणि गेलानी यांची सार्कच्या बाजूला भेट आहे, सार्कची समिट होते त्याला पॅरल भेट आहे, आणि त्यामध्ये काय म्हणलं की विलिंगनेस टू रिझॉल्व इशू अँड रिझ्यूम बायलॅटरल डायलॉग, 8 बंद झालं होतं सगळं, 26/11 नंतर जे आहे ते, आणि त्या 2010 मनमोहन सिंग यांनी स्वतः काही प्रयत्न केले होते का. 2009 ट्रेड सुरू झाला परत, JK जो आहे तो जम्मू काश्मीरमधला ट्रेड व्हिसा ॲग्रीमेंट 2012 नाही 2012 नंतर व्हिसा देण्याची जी पॉलिसी आहे ती थोडीशी लिबरलाइज केली का. व्यापाराचा मुद्दा काय, समजा प्रिलियमला आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारून झाले की श्रीलंकेला का आपण काय एक्सपोर्ट करतो, काय इम्पोर्ट करतो, पाकिस्तानबद्दल म्हणलं तर काय एक्सपोर्ट काय आहे, कोल, मायका, मेडिसिन आणि फ्रूट महत्त्वाचे जे आहेत ते, इम्पोर्ट काय करतो, रॉ ज्यूट, हनी, ड्राईड फिश, म्हणजे कच्चा माल आपण विशेषतः पाकिस्तानकडून आयात करतो का. हे पार्टिशनच्या वेळेस पण झालेला मुद्दा होता की गिरण्या सगळ्या कलकत्त्यात राहिल्या आत्ताच्या बंगालमध्ये, आणि तागाचं जे क्षेत्र आहे ज्यूट जे आहे ते सगळं बांगलादेशमध्ये गेलं का, आणि त्याचा कलकत्त्यावर काय परिणाम झाला, तो पण महत्त्वाचा मुद्दा होता. आफ्टर पुलवामा इंडिया हाईक कस्टम ड्युटी ऑन एक्सपोर्ट फ्रॉम पाक टू 200%, दुप्पट चौपट केलेली आहे का, 200% वाढवलेली एक्सपोर्ट ड्युटी पुलवामा अटॅकनंतर. मग महत्त्वाचे मुद्दे काय आहेत की समजा रूट कोणता आहे, समजा असं विचारलं तर सी रूट आहे मुंबई ते कराची, हा सी रूट आहे व्यापाराचा, आणि जमिनीवरचा मार्ग आहे तो वाघा बॉर्डर विकून तिथून जे ट्रकचे जे होतं का वाहतूक जे आहे ते महत्त्वाचं. आता काय म्हणलं आहे रिसेंटचे म्हणजे काय की 2014 पासून 2133 लोकांना आपण पाकिस्तानी जेलमधून सोडवलं आहे, काही फिशरमन होते सर क्रिक किंवा आसपासचा जो प्रदेश आहे त्यामधून काही लोकांना मच्छीमारांना पकडून जेलमध्ये टाकलं होतं का, आणि अशा 2133 लोकांना आपण परत हे केलं आहे का, समजा केस होती जाधव जे आहे ते पण महत्त्वाचे केस होते का, हरीश साळवे यांनी लढलेली इंटरनॅशनल कोर्टामध्ये. बायलॅटरल प्रोटोकॉल ऑन व्हिजिट टू रिलिजियस श्राईन हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे की काश्मीर वगळता इतर मुद्दे एक्सप्लोअर करणे, त्यातला हा महत्त्वाचा मुद्दा आहे की 3 हिंदू आणि 4 शीख पिलिग्रिमेज आहेत तिकडं पाकिस्तानमध्ये ज्याला जाण्याला भारतीय उत्सुक असतात, आणि त्यामध्ये म्हणलेला मुद्दा आहे की लाहोरचा आहे काय कटासराज धाम आहे, त्यानंतर नानकाना साहेब आहे, तलवंडी आहे, रणजित सिंग यांची समाधी आहे, म्हणजे महत्त्वाचे शिखांचे आणि हिंदूंचे काही पिलिग्रिमेज तिकडे आहेत ज्याला भारतीय उत्सुक असतात, आणि तिथले मुस्लिम लोक काय आहेत ज्यांना इथल्या पिलिग्रिमेजला इथं असतं, अजमेर आहे मोहिजुद्दीन चिश्ती, अजमेर शरीफ दर्गा जो आहे तो निजामुद्दीन दर्गा आहे दिल्लीचा, सरहिंद शरीफ आहे पंजाबमधलं. असे मायनेट डिटेल लागतील आपल्याला की इंडो पाक रिलेशनबद्दल बोलताना की काश्मीर थोडंसं बाजूला ठेवून इतर एरिया एक्सप्लोर करण्यामागचा मुद्दा जो आहे तो त्यामध्ये येतं का. तर आता 2019 550वी जयंती होती नानक यांची, गुरु नानक यांची, ते 550 यांनी म्हणजे कर्तारपूर कॉरिडॉर सुरू केलं होतं, तो पण महत्त्वाचा मुद्दा आहे का की अशा म्हणजे काश्मीर महत्त्वाचा आहे आणि त्याबाबत एकमत होत नाही आहे म्हणून इतर गोष्टी एक्सप्लोर करण्याचा मुद्दा होता, त्यामधले हे मुद्दे आहेत का, हे साधारणतः आपल्या आर्टिकलमधनं मिळाले आजचं आपल्याला इनपुट्स होते. असेच आपण वेगळ्या आर्टिकलमध्ये पुढच्या भागात भेटूया सिम्प्लिफाईडच्या, आता या ठिकाणी थांबतो, धन्यवाद.